मुख्यमंत्र्यांकडून भेट झालेली आहे, ही भेट झाली नाही झाली, भेट झाली तर यामध्ये काय चर्चा झाली आणि मुख्यमंत्र्यांनी आपल्याला काय सांगितलं? एका दोन ओळीत सांगतो, मुख्यमंत्र्यांशी अतिशय सकारात्मक चर्चा झाली. माझं मत काय, सर्व कार्यकर्ते, सगळे जिल्हा परिषद सदस्य, तालुका पंचायत सदस्य, नगरसेवक, मोठे पदाधिकारी, जिल्हा प्रमुख, तालुका सगळे आलेले, जवळजवळ 150 पदाधिकारी, प्रमुख पदाधिकारी निर्वाचित वगैरे, आणि आम्ही सगळ्यांनी मिळून भाईंना समजावलं की हा त्रास आमच्याकडे आहे. माझी भावना काय ती त्यांना कळवली, भाईंनी ते ऐकून घेतलं. आम्ही सगळे कार्यकर्ते देखील बोलले आणि याच्या बाबतीमध्ये ती चर्चा करून 2 दिवसानंतर परत एक मीटिंग होईल आणि मग त्याच्यानंतर येईल. फक्त 2 दिवस शांत राहणे, परंतु 2 दिवसानंतर परत मुख्यमंत्र्यांशी काही निवडक 4-5 लोकांची चर्चा होईल. कदाचित त्यांना काही चर्चा कोणाची करायची असेल काय असेल, पण 2 दिवसानंतर या बाबतीतलं मी तुम्हाला एवढंच सांगितलं. माझी जे गेले 4 दिवस मी सांगतोय तशीच आहे, परंतु आमची बाजू आम्ही सगळी समजावून सांगितलेली आहे त्यांना, त्यांनी ते ऐकून घेतलेलं आहे आणि त्या बाबतीत 2 दिवसानंतर मग काही मोजक्या पदाधिकाऱ्यांसकट ते आम्हाला निर्देश देईल. तुमची उमेदवारी का, तुमची उमेदवारी तुम्ही कायम ठेवली आहे का? उमेदवारी तुम्ही कायम ठेवली आहे का? तुम्हाला एवढंच सांगतोय. अरे अजून कुठे फॉर्म भरले उमेदवारी करायचं, कुठे काय फॉर्म भरले, तू विड्रॉ झालाय, अजून तर वेळ आहे. दोन दिवस आपल्याला शांत राहण्याचा सल्ला देण्यात आलेला असं विजय शिवतारे यांनी म्हटलंय. त्यामुळे बारामतीमधून विजय शिवतारे अपक्ष लढणार की नाही यावर प्रश्नचिन्ह निर्माण झालंय. कालपर्यंत आपण अपक्ष लढणारच असं विजय शिवतारे यांनी सांगितलं होतं, मात्र आज हाच प्रश्न पुन्हा एकदा विचारण्यात आल्यावर विजय शिवतारे यांनी कोणतंही स्पष्ट उत्तर द्यायला नकार दिला. आपल्या समर्थकांसह पदाधिकाऱ्यांसह विजय शिवतारे आज मुंबईमध्ये वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्र्यांची भेट घेण्यासाठी पोहोचले होते. काही तासांची प्रतीक्षा केल्यानंतर ही भेट तर झाली, मात्र आमची चर्चा झाली, आम्ही आमची भूमिका मुख्यमंत्र्यांना सांगितली आणि यानंतर 2 दिवसांनी काही निवडक लोकांसोबत पुन्हा एकदा चर्चा होईल आणि त्यानंतर आम्ही निर्णय सांगू असं विजय शिवतारे यांनी म्हटलंय. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.